कोलकाताचं एक गाव माधवपूर. हा महिना जनवरीचा होता आणि रात्रीचे जवळजवळ 10 वाजले होते. रात्रीच्या सन्नाट्यामध्ये झेंगुरांच्या आवाजाने माहोलला आणखीन जास्त भयानक बनवत होते. अशामध्ये दोन लोकांचे कदम गावाकडे वाढत जात होते. अरे वा यार, आज तर मजाच आला. एकदम बरोबर बोलला तू, खूपच भारी डान्स केला त्या पतली कमरवाल्या पोरीनं. अरे यार, काश ती आपल्या गावामध्ये असती तर त्या गावामध्ये जंगल पार करून जायला गरजच पडली नसती. अरे यार, पाय लवकर लवकर चालव. मला तर हे टेन्शन आलंय की आता घरी जाऊन काय बहाना सांगायचा. अरे आपण काहीच मिनिटामध्ये गावामध्ये पोहोचून जाऊ. ते बघ, गावाचा कच्चा रस्ता आला. त्याचं बोलणं ऐकून महेशने त्या कच्च्या रस्त्याकडे बघितलं जिथे कोणच नाही जायचं. तू वेडा झालाय का? आपण या रस्त्याने जायचं हे माहिती असताना सुद्धा की याच्याबद्दल कसल्या कसल्या अफवा फैललेल्या आहेत. खैर, तू पण ना महेश, स्वतःच आपल्या तोंडाने म्हणतो अफवा फैललेल्या आहेत आणि आता असं बोलतोय. माझी गोष्ट आहे, या रस्त्याने चालला जाऊ. 5 मिनिटात आपण आपल्या गावामध्ये पोहोचव, नाहीतर आपण त्याच रस्त्याने गेलो तर 1.5 घंटा लागेल आपल्याला. त्याचं बोलणं ऐकून महेशने परत एकदा त्या कच्च्या रस्त्याकडे बघितलं. तिथे या वेळेस मृत्यूचा सन्नाटा पसरलेला होता. अरे चल यार, घाबरतो काय, मी सोबत आहे ना. आणि तो त्याला घेऊन त्या कच्च्या रस्त्याकडे चालायला लागला. दोघांनी आता काहीच पाऊल पुढे टाकले होते की त्यांना कोणाच्या जोर जोरात श्वास घेण्याची भयानक आवाज ऐकायला आली. कोण आहे? अरे यार, घाबरतो काय, कोणीतरी कुत्रा असेल. रमेश आता पुढे चालतच होता की तेव्हा त्या आवाजाच्या बरोबर त्याला कोणाच्या कदमांची पण आहट ऐकायला आली. मी म्हणलो होतो ना, इकडून जाणं चांगलं नाहीये. अरे तू मला पण घाबरवतोय. बघ, अंधार पण खूप जास्त झालाय, काही दिसत नाहीये. आता बस आपण आपले पाय गावात जाऊनच थांबूयात. तेव्हा महेशचे डोळे उघडेच राहिले. त्याला रमेशच्या एकदम मागे 2 लाल चमकणारे डोळे दिसायला लागले. तुझ्या मागे? अबे कोण आहे माझ्या मागे? रमेशने जसंच पलटून मागे बघितलं तर कुणी त्याचा पाय पकडला आणि त्याला झाडांमध्ये वडून घेऊन गेला. महेश, 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 वाचव मला, महेश. तो विजेच्या वेगाने रमेशच्या डोळ्याच्या समोरून गायब झाला. रमेशच्या भीतीचा आता काही ठिकाणा नाही राहिला. तो मनामध्ये फक्त एक भीती घेऊन जोर जोरात गावाकडे पळायला लागला आणि जोपर्यंत तो गावी नाही पोहोचला त्याने आपले पाऊल नाही थांबवले. दुसऱ्या दिवशी जेव्हा तो गावाच्या काही माणसांना घेऊन त्या कच्च्या रस्त्याकडे गेला तर त्याला रमेशची बॉडी 2 तुकड्यांमध्ये जमिनीवर पडलेली भेटली. रमेश! त्याच्या डोळ्यामधून अश्रू पडत होते आणि ह्या प्रकारे ह्या कच्च्या रस्त्याचा खौफ माधवपूरमध्ये आणखीन जास्त वाढला. ह्या घटनेच्या 3 महिन्यानंतर मोहिना, जी की 21 वर्षाची सुंदर मुलगी होती, आपल्या विधवा आई आणि छोट्या बहीण मेघना बरोबर ह्या गावामध्ये राहण्यासाठी आली. बाळा, आम्ही ते गाव सोडून चांगलं नाही केलो, आता माहिती नाही ह्या गावचे लोक कसे असतील. आई, थोडं तरी ऍडजस्ट करावं लागेल ना, त्या घरचा किराया खूप जास्त होता. काही दिवस आपण इथे राहिलो की सगळं नॉर्मल होऊन जाईल. ते तिघं आता माधवपूरच्या एका घरामध्ये राहायला लागले. काहीच दिवसांमध्ये त्यांना ते गाव आपल्यासारखं वाटायला लागलं. मोहिनी त्याच गावाच्या काही मोठ्या घरांमध्ये कामकाज करून आपलं घर चालवायला लागली. शेजारी राहणारा रोहित नावाचा एक मुलगा मोहिनीला मनातल्या मनात पसंत करायला लागला होता, पण तिच्याकडून बोलण्यासाठी थोडं घाबरत होता. एक संध्याकाळी जेव्हा मोहिनी आपलं काम संपवून घरी पोचली तर तिला घरामध्ये मेघना कुठेच नाही दिसली आणि आई पण खूप जास्त घाबरलेली होती. आई, मेघना कुठे आहे? ती दुपारच्या वेळेस फिरण्यासाठी गेली होती पण अजूनही घरी नाही आली. मी आजूबाजूला खूप विचारलं पण ती कुठेही नाही आहे. मला तर खूप भीती वाटत आहे, माहिती नाही कुठं असेल ती. अगं आई, तू घाबरू नकोस, मी आता तिला शोधून घेऊन येते. एवढं बोलून मोहिनी घरातून बाहेर निघाली आणि आजूबाजूच्या इलाक्यामध्ये बघायला लागली, पण तिला मेघना कुठंच नजर नाही आली.
मग परत घरी येताना तिची नजर त्याच कच्च्या रस्त्यावर पडली. सगळीकडे बघितलं पण कुठेच भेटत नाहीये. आता फक्त हीच एक जागा उरली आहे. बहुतेक ती हेतच असेल. तिला जंगल जायचं खूप आवडतंय. असं बोलून ती त्या रस्त्याकडे वाढली. दोन्ही बाजूला घनदाट जंगल होता आणि त्यामधून निघणारा तो कच्चा रस्ता. अंधार झाल्यानंतर तो खूप जास्त भयंकर दिसत होता. पण छोट्या बहिणीच्या तडपने तिला त्या रस्त्याकडे ओढून घेऊन गेली. मेघना, काय तू इथे आहेस? तिला उत्तर मध्ये मेघनाची आवाज तर नाही आली, पण तीच श्वास घेण्याची आवाज यायला लागली. हे कुठल्या प्राण्याची आवाज आहे? मेघना प्लीज, जर का तू इथे आहेस तर काही उत्तर दे. आता ती घाबरत घाबरत खूप वेगाने आपले पाऊल वाढवायला लागली. तेव्हा तिला अचानक वाटलं कोणीतरी तिचा मागून दुपट्टा पकडलेला आहे. एक क्षणासाठी तर तिचा श्वास थांबला आणि तिने ताबडतोब मागे वळून बघितलं. तिचा दुपट्टा एका झाडीमध्ये अडकलेला होता. अरे देवा, मी तर घाबरलेच होते. तिने वाकून आपला दुपट्टा काढण्याचा प्रयत्न केला. त्या झाड्यांमध्ये खूप अंधार होता आणि काही पण स्पष्ट दिसत नव्हतं. तेव्हा परत त्या श्वासाचा आवाज आणखीन जास्त जोरात यायला लागला आणि झाड्यांमधून एक हात निघाला ज्याने तिचा पाय पकडला. सोडा, सोडा मला. ती आता खूप जास्त घाबरली होती आणि आपला पाय सोडवून खूप जोरात तिथून पळून गेली. तिला वाटत होतं जसं कोणी तिचा पाठलाग करत आहे. पण तिची हिंमत नाही झाली की ती मागे वळून बघू. ती घाबरत घाबरत अशी पळाली की सरळ ती जाऊन आपल्या घराच्या आतच जाऊन थांबली. अगं मोहिनी बाळा, काय झालं? एवढी घाबरलेली का आहेस? मोहिनी काय सांगेल ह्याच्या पहिला तिची नजर मेघनावर पडली, जे तिलाच घुरून बघत होती. मेघना, कुठं होतीस तू? तुला माहितीये आम्ही किती घाबरलो होतो. दीदी, मला माफ कर, माझी एक नवीन मैत्रीण भेटली आहे, मी तिच्याच घरी होते. मोहिनीला मेघनाला घरी बघून थोडं सुकून भेटलं. पण तिच्या बरोबर जे झालं होतं ते तिच्या डोक्यात अजूनही फिरत होतं. रात्री मोहिनी आपल्या खोलीमध्ये झोपली होती तर तिला त्याच श्वासाचा आवाज ऐकू यायला लागला. ही आवाज ऐकून ती जागली आणि ती आवाज तिला खिडकीकडून यायला लागली होती. कोण आहे तिथं? ती खोलीतून बाहेर पडली आणि घराच्या बाहेर त्याच मैदानात गेली जे तिच्या खोलीच्या खिडकीच्या मागे दिसत होतं. कोण आहे? कोण माझं नाव घेत होत? मोहिनीने लक्ष दिलं की ही आवाज एका झाडाच्या मागून येत होती ज्याच्या खाली खूप जास्त अंधार होता. ती तरीही हिम्मत करून त्या जाग्यासाठी कदम वाढवू लागली. जसच ती त्या झाडाकडे पोचली, कुणीतरी त्या झाडाच्या मागून निघून तिला जाम गळे लावलं. कोण? सोडा मला. अंधारात काहीच दिसत नव्हतं, फक्त त्या श्वासांची आवाज येत होती आणि असं वाटत होतं जसं ज्यांनी पण तिला धरलेलं आहे त्याचं शरीर खूप जास्त थंड आहे. वाचवा, वाचवा. तिचं ओरडणं ऐकून मेघना आणि तिची आई झोपेतून जागल्या. त्याचबरोबर शेजारी राहणारा रोहित पण जागलेला होता. ते तिघ पळत पळत मोहिनीकडे पोचले तर बघतात तर मोहिनी बेशुद्ध पडलेली होती. मोहिनी, मोहिनी. रोहित तिला स्वतः उचलतो आणि तिला तिच्या खोलीमध्ये घेऊन येतो. काय झालं आहे माझ्या मुलीला? ही शेवटी तिथं पोचली कशी? आई आणि मेघना दोघे खूप घाबरलेल्या होत्या. तेव्हा मोहिनी शुद्धीवर येते आणि तिच्यासच डोळे उघडते तर ती रोहितला समोर बघते. तुम्ही कोण आहात? मोहिनी, हा आमचा शेजारी आहे, हाच तुला इथं घेऊन आला आहे. तू घराच्या मागं काय करत होतीस? मोहिनीला आपल्या कुटुंबाला काही बी सांगणं उचित नाही वाटलं आणि तिनं त्या गोष्टीला टाळताने म्हटलं, काही नाही आई, तिथे एखादी कुत्रा खूप जोरात ओरडत होता, त्याची आवाज मला झोपायला देत नव्हती, म्हणून मी त्याला तिथून पळून लावायला गेले होते. तुम्हाला तिथे एकट्याला नव्हतं जायला पाहिजे होतं,
आम्ही सगळे खूप जास्त घाबरलो होतो. नशीब तुम्ही सगळे आता ठीक आहात. मोहिनीला रोहितच्या डोळ्यांमध्ये आपली काळजी बघून खूप छान वाटलं आणि म्हणून ती थोडस हसली. चला मी येतो आता. तुम्हाला कसलीही गरज पडली असेल तर तुम्ही मला कधीही सांगू शकता. शेवटी शेजारी शेजारीच्या कामात येतो. असं बोलून रोहित तिथून परत आपल्या घरी निघाला. तो आपल्या बेडवर झोपलाच होता की त्याला तीच श्वास घेणारी भयंकर आवाज ऐकायला आली. ही आवाज कसली आहे? रोहित, रोहित कोण आहे? रोहित आपल्या खोलीतून बाहेर पडला तर त्याने ऐकलं की ती आवाज त्याच्या बरामद्याच्या खोलीमधून येत होती. तो खोलीमध्ये पोचला तर त्याला दिसलं की तिथे कोणीच नव्हतं, पण ती आवाज येत होती. रोहित, रोहित कोण आहे? जरा इकडे येऊन बघ, मी कोण आहे? आवाज एका कपाटाच्या आतून येत होती. आता रोहितच्या चेहऱ्यावर भीती दिसत होती. त्याने लक्ष देऊन बघितलं की ती आवाज कपाटाच्या आतूनच येत होती. तू 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 जे पण आहे हे असा मजाक बिलकुल चांगला नाहीये. असं बोलून रोहित रागात कपाटाकडे वाढला. त्याने जसंच त्या कपाटाचा दरवाजा उघडला तर त्याच्या चेहऱ्यावरचा राग खतम झाला आणि डोळ्यांमध्ये भीती आली होती. तेव्हा एक भयानक लाल हात बाहेर निघाला आणि कपाटाचा दरवाजा बंद झाला आणि रोहितच्या ओरडण्याची ती आवाज कपाटातून बाहेर यायला लागली. काही वेळ जोरदार ओरडल्यानंतर अचानक रोहितची आवाज यायला बंद झाली. तेव्हा धडाम करून कपाटाचा दरवाजा उघडला आणि रोहितची मान नसलेली बॉडी कपाटातून बाहेर येऊन पडली. मोहिनी फक्त माझी आहे, फक्त माझी. एक बाजूला त्या अनोळखी शक्तीने रोहितला खतम करून टाकलं होतं आणि दुसरीकडे आपल्या घरी मोहिनी आरामात झोपत होती. रात्रीच्या अंदाजे 3 वाजता तिला तीच श्वासांची आवाज यायला लागली. तिने उठून बघितलं तर ती आवाज आता पण त्याच खिडकीतून येत होती. पण ह्यावेळीस तिची हिंमत नाही झाली की तिथे जाऊन बघू. मला ह्या आवाजांना इग्नोर करायला शिकायलाच पाहिजेत. तिनं आपल्या कानांवर हात ठेवले आणि जोरात आपले डोळे बंद करून झोपून गेली. सकाळी जेव्हा सगळे लोक उठले तर तिच्या घराच्या आजूबाजूला मातमचा माहोल होता. मम्मी, हे रोहितच्या घराच्या आजूबाजूला एवढी गर्दी का लागली आहे? काय सांगू बाळा, तो बेचारा किती चांगला मुलगा होता. माहित नाही कुणी त्याची हत्या केली. ही गोष्ट ऐकून मोहिनीला एक झटका सा लागला. बहुतेक तिला पण पहिली नजरमध्येच रोहितची प्रेम झालं होतं, पण तिने आपल्या भावनांवर काबू केलं होतं. मम्मी, मी आपल्या कामावर जात आहे, 2 वाजेपर्यंत घरी येते. मोहिनी रोज सारखं गावाच्या मोठ्या घरांमध्ये काम करण्यासाठी निघून गेली. आता ती त्या कच्च्या रस्त्याच्या जवळ पोचलीच होती की तेव्हा तिला तीच श्वास घेण्याची आवाज ऐकू आली, जिने तिला परेशान करून ठेवलं होतं. आता दिवस निघाला होता तर तिने हिंमत करून त्या रस्त्याच्या जवळ कदम वाढवले. मोहिनी, चालली जा, चालली जा मोहिनी. ही आवाज ऐकून ती घाबरली आणि तीव्रताने तिथून पळून गेली. त्यानंतर ती एका घरामध्ये पोचली जिथे आज फक्त घरचा मालक वीरेंद्र बसला होता. वीरेंद्र मोहिनीला खूप घाणेरड्या नजरेने बघत होता, पण तरीही मोहिनी किचनमध्ये जाऊन आपल्या कामांमध्ये लागली की तेव्हा वीरेंद्र पण तिथे आला. अरे मोहिनी, हे काम नंतर करशील, पहिले जाऊन माझ्या खोलीची सफाई करून दे. मी तुमच्या खोलीतली सफाई तेव्हाच करणार जेव्हा मालकीन घरी असतील. सध्या मला किचनचं काम करू द्या. हे ऐकून वीरेंद्रने तिचा हात धरला. अब जास्त बकबक का करतीय? तू इथली नौकरानी आहे, माझ्या खोलीत जायचा मौका मिळतो तर चढतीये, मूर्ख.
तुला मालामाल करून टाकणार. हे ऐकून मोहिनीने त्याला एक कानाखाली दिलं आणि तिथून बाहेर निघाली. नालायक माणूस, ह्या घरात आता मी कधीच कामाला नाही येणार, असे विचार करून ती दुसऱ्या घरामध्ये काम करण्यासाठी निघून गेली. आणि ह्याच प्रकारे घरी घरी काम करता करता तिला 2 वाजले आणि 2 वाजता ती आपल्या घरी पोचली. त्याच रात्री अंदाजे 10 वाजता मोहिनीच्या खिडकीमधून ती श्वास घेण्याची आवाज ऐकू आली. आज तिचं डोकं खूप गरम होतं म्हणून ती तीव्रतेने घराच्या बाहेर पडली आणि घराच्या मागे त्याच मैदानात पोचली. कोण आहेस तू? का माझ्या मागे लागला आहेस? काय माणूस आहेस काय प्राणी? का मला त्रास देत आहेस? तेव्हा झाड्या आपोआप हलायला लागल्या आणि काही वेळानंतर तिथून एक आकृती निघाली, ज्याला बघून मोहिनीची श्वास आणि धडकन थांबून गेली आणि तिचे डोळे खौफने फाटून राहिले. त्याच्या हाता आणि पायांची नख अंदाजे 3-3 इंचचे होते आणि दात पिसाचांसारखे होते. डोळे पांढरे होते आणि पूर्ण शरीर लाल. तो माणूस आणि प्राणींच्या मधला एक मिश्रण वाटत होता. माझी मोहिनी, येऊन जा. तो तीव्रतेने मोहिनीकडे वाढला आणि तिला दाबून गळे लावतो. मोहिनी त्याच्या अशा प्रकारे अचानक समोर आल्यामुळे खौफ मध्ये होती आणि ह्याच खौफने ती बेशुद्ध झाली. ह्यावेळेस वीरेंद्र आपल्या घरी बसून दारू पियत होता आणि तेव्हा त्याचा दरवाजा उघडला. त्याने बघितलं की निळी साडी घालून मोहिनी हसत हसत त्याच्या जवळ येत होती. मोहिनी, तू? मी घरी जाऊन तुमच्या प्रस्तावाबद्दल विचार केलं आणि हा हाल निघाला की तुमच्या बरोबर काही वेळ घातल्यावर माझा फायदा होऊ शकतो, म्हणून मला तुमचं बोलणं ऐकावं लागेल. हे ऐकून वीरेंद्रच्या डोळ्यांमध्ये चमक आली आणि त्याने वरून खाली मोहिनीला बघितलं. निळ्या साडीमध्ये चमकणारं गोर अंग कुणालाही वेड करण्यासाठी पुरे होतं. माझ्याबरोबर या. ती माग वळून बाहेर जायला लागली आणि वीरेंद्र पण आता तिच्या माग माग चलायला लागला. मोहिनी तीव्रतेने पुढे चालत होती आणि डोळ्यामध्ये हवस घेऊन वीरेंद्र पण तिचं पाठलाग करत होता. शेवटी ती त्याच कच्च्या रस्त्यावर पोचली. अरे, इथे कुठे जात आहेस? हे मरणाचा रस्ता आहे, वापस चल. जर काय तुम्हाला माझं प्रेम हवं आहे तर ही जागा बरोबर आहे, इथे कोणच नाही येणार. आता वीरेंद्र पण बेझिजक तिच्या माग जायला लागला. मोहिनी एका जागेटी जाऊन थांबली आणि हाताच्या इशारेने त्याला आपल्या जवळ बोलवायला लागली. वीरेंद्र पण तिच्या जवळ तीव्रतेने चलायला लागला. जसंच त्यानं ही आवाज ऐकली तर तो अचंबित झाला. श्वास घेणारी ही आवाज वाढतच जात होती आणि अचानक त्याच्या समोर ब्रह्मदैत्य येऊन उभा राहिला, ज्याला बघून त्याचा कलेजा तोंडात आला. तो पळण्यासाठी मागे वळला असता पण ह्याच्या आधीच ब्रह्मदैत्य त्याच्यावर झपटून आला आणि त्याचा कांदा चिरून त्याचं मांस खायला लागला. त्याची जोरदार ओरड ऐकून मोहिनीच्या वरती झालेला संमोहन तुटून गेला आणि ती आपल्या सेन्समध्ये आली. समोर ब्रह्मदैत्य आणि वीरेंद्रची लाश बघून तिचं पूर्ण शरीर कापून गेलं. तुला जो पण प्राप्त करायचा प्रयत्न करेल मी त्याचा हाच हाल करेल मोहिनी, तू बस माझी आहे. तिला काहीच समजत नव्हतं की तो तिथे कशी पोचली, पण ती आपला जीव वाचवण्यासाठी आपल्या घराकडे पळायला लागली. तिने आज पण आपल्या आई आणि बहिणीला काहीच नाही सांगितलं आणि चुपचाप जाऊन आपल्या बेडवर झोपून गेली. पण आज जे तिच्या बरोबर घडलेलं होतं त्या हादसाचं दृश्य तिला झोपायला देत नव्हतं. ती सकाळी उठतानाच गावाच्या मोठ्या मंदिरमध्ये गेली आणि तिथल्या पंडितजीला भेटली. बाबा, मी खूप मुसीबतमध्ये आहे, माझी मदत करा. बोल बाळा, काय समस्या आहे? मोहिनीने सुरूपासनं आतापर्यंतचा सगळा हाल त्या बाबाला सांगितला.
ज्याला ऐकून त्याने राजवरून पडदा उचलला. तो रस्ता त्या सदीपासनं नाही तर 16व्या सदीपासनं शापित आहे. हे ऐकून मोहिनीचे डोळे हैराणीने मोठे मोठे झाले आणि तिने पंडितजीला पूर्ण गोष्ट स्पष्टतेने सांगण्यासाठी जोर दिला. 16व्या शतकात जिथे राजा विक्रम राज करत होते त्यांनी आपल्या महिलाजवळच एक आश्रम बनवला होता जो फक्त ब्राह्मणांसाठी होता. 17 वर्षाचा झाल्यानंतर प्रत्येक ब्राह्मण मुलाला एक उपायन करावा लागतं. असं म्हणतात की जर उपायन झाल्यानंतर 10 दिवसाच्या आतमध्ये त्या मुलाचे मृत्यू होऊन जाईल तर तो मेल्यानंतर ब्रह्मदैत्य बनून जातो. एक दिवस हीच घटना आश्रममध्ये घडली. एक मुलगा उपनयन झाल्याच्या 5 दिवसानंतरच मेला आणि त्याची आत्मा ब्रह्मदैत्य बनवून राज्यांच्या स्त्रियांना उचलून चरण सुखचा आनंद घेऊ लागले. पण महाराजांनी काही मोठ्या तांत्रिकला बोलून त्या दैत्याला त्या कच्च्या रस्त्यामध्येच बंदित करून टाकलं होतं. चाणिक तो त्या रस्त्यावरून परत नाही येऊ शकत होता. पण कोणी त्या रस्त्यात जाळेल तर तो त्याला मारून टाकत होता. आणि जर कुठली कन्या तिकडे जाईल तर ब्रह्मदैत्य त्याला लास लाईन बस आपली मनोकामना पूर्ण करून तिला सोडून द्यायचा. हे ऐकून मोहिनीला एक झटका सा लागला. आता तिला आपल्या बरोबर झालेल्या सगळ्या गोष्ट्या थोडी थोडी समजायला लागली. ह्याच म्हणजे आहे की माझ्या मागे तोच ब्रह्मदैत्य आहे. हो पण बाबा तुम्ही तर म्हटला की तो त्या रस्त्यावरून बाहेर नाही येऊ शकत. पण त्याच्या मौजूदगीचा एहसास मला सगळीकडे होतो, खास कर माझ्या घरच्या मागे उघडणाऱ्या खिडकीवर. याचा अर्थ हेच आहे की तू आपली कुठली ना कुठली गोष्ट तिथे सोडून आली आहेस ज्याने की तुझ्या जवळ काही हदपर्यंत राहू शकतो आणि कधी कधी तुला संमोहित पण करू शकतो. पण मी तिथे काय सोडून आली आहे मला तर काहीच लक्षात नाहीये. आता मोहिनीने आपल्या हातांना खूप लक्ष देऊन बघितलं तर तिने बघितलं की तिच्या डाव्या हाताचा कडा गायब आहे. माझा कडा तिथेच पडला असणार. ह्याच म्हणजे हे आहे की रोहितची मृत्यू पण बहुतेक. हो, जो पण तुझ्या जवळ यायचा प्रयत्न करणार ब्रह्मदैत्य त्याला जीवन पण नाही सोडणार. बाबा तुम्ही आता मला सांगा की ह्याच्याशी कसं वाचू शकतो आपण. मला नको आहे की आता माझ्यामुळे कुणा दुसऱ्याचा जीव जाऊ. तुला त्या कच्च्या रस्त्यावरून जाऊन आपल्या त्या कड्याला सडकच्या पार आणायचा आहे आणि मग त्याला अग्नीत विराजित करायचं आहे. तेव्हाच तू त्या ब्रह्मदैत्याच्या प्रकोप मधून मुक्त होऊ शकशील. पण मी तिथे जाईल तर तो पण तिथे नक्की माझ्या जवळ येईल. त्याच्या मौजूदगीमध्ये मी शेवटी कसं हे काम करीन. तू आतापर्यंत आपल्या परिवाराला ही गोष्ट सांगितलं नाही आहे ज्याने ते परेशान नाही व्हावे. तुझी हा विचार चांगला आहे की आपण आपल्या घरच्यांना त्रास द्यायला नको. पण हे पण सत्य आहे की आपल्यावर कुठली कठीण प्रसंग येईल तर आपण आपल्या घरच्यांना नक्की सांगितलं पाहिजे, कारण अशा अवस्थेत फक्त घरवालेच काम येतात. हे ऐकून मोहिनीने बाबांच्या गोष्टीवर सहमती जतवली. मग बाबाजींना अलविदा म्हणून ती आपल्या घरी आली. मम्मी मेघना मला तुम्हा दोघांना एक महत्वाची गोष्ट सांगायची आहे. मग मोहिनीने त्या दोघींना सगळं काही सांगितलं. रात्रीच्या ठीक 11 वाजता त्या कच्च्या रस्त्याकडे ती निघाली. जसं जसं तिचे कदम त्या रस्त्याकडे वाढत होते तिचा श्वास पण जोरात वाढायला लागला. पर तरीही ती हिम्मत करून शेवटी तिथे पोचूनच गेली. जसंच तिला त्या ब्रह्मदैत्याच्या श्वास घेण्याचे आवाज यायला लागले तर तिच्या अंगामध्ये एक विचित्र कंपन उत्पन्न झाला. मी तुमच्या जवळ आली आहे, मला तुमचं प्रेम समजलेलं आहे. आता मला पण तुमच्याशी भेटायचं आहे, तुमच्या बरोबर काही वेळ घालवायचा आहे. समोर या. तर यायचंच होत, कारण तू फक्त माझी आहे. असं बोलून ती अचानक मोहिनीच्या समोर आला. मोहिनी त्याला बघून खूप घाबरली, पण तरीही तिने आपली भीती लपवून त्याच्याकडे एक स्माइल पास केली. या ना माझ्याजवळ. ब्रह्मदैत्य पण आता तीव्रतेने तिला मिठीत घेतो. तिचं शरीर बर्फासारखं थंड होतं. दुसरीकडे ब्रह्मदैत्याची जाणकारीच्या परे मेघना पण त्याच रस्त्यावर आली होती. तिच्या हातामध्ये एक टॉर्च होती ज्याच्या जरिये ती कडा शोधण्याचा प्रयत्न करत होती.
कुठे असणार तो कढा? इथे तर फक्त झाडीच झाडी आहे, कुठे शोधू आता? तेव्हा तिच्या टॉर्चची लाईट एका जागेटी पडली तर ती झाडी चमकायला लागली. ती तीव्रतेने त्या चमकणाऱ्या वस्तूकडे पोचली तर तिने बघितलं तर तिथे मोहिनीचा कडा होता. बरं झालं देवाचा भेटला कडा. मेघनाने त्या कड्याला जसंच उचललं तर ब्रह्मदैत्य मोहिनीकडून वेगळा झाला. काय झालं, तुम्ही माझ्याशी वेगळं का झाला? ब्रह्मदैत्य तिथून पळून गेला. त्याला मेघना हातांमध्ये कडा घेऊन दिसली. मेघनाने जसंच त्याचा भयानक रूप बघितला तिचं हृदय हादरलं. मेघना पळ तिथून! तिचं बोलणं ऐकून मेघना बाहेरकडे पळायला लागली. आता ब्रह्मदैत्य पण समजला होता की त्याच्या बरोबर धोका झाला आहे, पण तो त्या कड्याला वाचवण्यासाठी पळतच जात होता. नाही, थांब राक्षस तिथेच! मेघना पण आता त्याच्या पाठलाग करू लागली. मेघना आता त्या रस्त्याच्या मागे आली होती जिथे तिची आई पहिलाच आग लावून उभी होती. मोहिनी पण पळत बाहेर पोचली. ब्रह्मदैत्याने तिचा पाठलाग केला, पण आता तो त्या रस्त्याच्या सरहदला पार नाही करू शकला. आता तू या रस्त्याच्या बाहेर कधीच नाही येऊ शकणार, आणि झाली गोष्ट तुझ्या सावळीची तर त्याला पण मी संपवून टाकते. असं बोलून मोहिनीने मेघनाच्या हातातून तो कडा घेतला आणि त्याला त्या आगेच्या आत टाकला. नाही, ब्रह्मदैत्य ओरडता ओरडता तिथून त्याच रस्त्याच्या आत पळून गेला आणि मग ते तिघ कुशल मंगल आपल्या घरी पोचले.